नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मोटार कार विथ मयूर। आपण गाडीचा डिलिव्हरीचा व्हिडिओ टाकला होता, हुंदाई अवरा SX CNG मॉडेल, तर त्याचं 1459 किलोमीटर झालेलं आहे, म्हणजे आपली फर्स्ट सर्व्हिसिंगची वेळ झालेली आहे। 1200 ते 1500 मध्ये फर्स्ट सर्व्हिसिंग करतात, काही काही जण 1000 मध्ये पण करतात। फर्स्ट सर्व्हिसिंग मध्ये तसं नॉर्मल चेकअप वगैरे असतं गाडीचं, ते एकदा चालून वगैरे बघतात, कॅज्युअल जे आपण म्हणतो चेकअप ते करतात, ऑइल चेंज करायची वगैरे काही जरूरत नाही आहे। मित्रांनो, हा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो बेसिक जे वाटत असेल तुम्हाला व्हिडिओ की काय फर्स्ट सर्व्हिसिंग वगैरे, काही अनुभव आलेले आहेत मला की त्याच्यामुळं माझं बरंच नुकसान झालेलं आहे, माझ्या मागच्या गाड्या वगैरे जे काय होत्या। सो मी आता या गाडीची थोडी काळजीपूर्वक थोडंसं करतोय की बाबा, किंवा ज्यांना माहीत नाही किंवा जे माझ्यासारखे मित्र आहेत ते व्हिडिओ बघतील नॉर्मल की बाबा फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये गाडीचं काय चेकअप केलं जातं वगैरे। आरआर खेराड हुंदाई शोरूममधून मी गाडी घेतली होती, आपलं मांजरी जे पुणे सोलापूर हायवे आहे, आता मी तिकडे जात आहे सर्व्हिसिंगसाठी। चला तर मग निघूयात। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हुंदाई शोरूम मध्ये सर्व्हिस ॲडवायझर हे आपल्या गाडीचे पूर्ण फोटोज घेत आहेत, कुठं डेंट पेंट स्क्रॅच वगैरे झालेला आहे का, कुठं म्हणजे पेंट उडला आहे का किंवा स्क्रॅच पडला आहे का किंवा एखादं बेंड झाला आहे का, हे सर्व चेक करतात, कारण की आपल्याला डिलिव्हरी देताना त्यांनाही त्रास नको आणि आपल्यालाही त्रास नको। बिफोर दॅट ते इंटरनल एक्सटर्नल दोन्ही चेक करून घेतात प्रॉपरली, फोटो काढतात। ओके, आणि कूलर टॉपअप करण्यासाठी आपण एक डिस्प्ले वाटायचं आणि बॅटरी चेक करणार, तुम्हाला 62 रुपीज चार्जेस लागतो। अच्छा, बाकीचं पूर्ण जनरल चेकअप होऊन जाणार। तुम्ही त्यात काय 2 शॅम्पू देणार आणि काय म्हटलं दुसरं, डिस्टिल वॉटर करून द्या, डिस्टिल वॉटर देणार आणि जनरल चेकअप असणार त्याच्यामध्ये। आता ही गाडीमध्ये आता सर्व्हिस आपण डिवाइस सर्व्हिस आता तुम्ही ठेवून जाणार आहे गाडी। येस, स्पेअर व्हील आहे, जॅक आहे, जॅक हँडल आहे, कार परफ्यूम लॉक नाही, स्टोन नाही, सीडी प्लेअर भी नाही, मेमरी कार्ड भी नाही, आयरन आहे, मड फ्लॅप मॅट आहे, स्पीकर तर ऑलरेडी आहे, इनबिल्ट आहे। आता पुढे काय स्क्रॅचेस हे काय आपण ते चेक करून म्हणजे नाही का, आता हे झालं फ्रंट साईड, बंपरची एरियर साईड हे डोअर झाली होती, चार डोअर पुढे काय स्क्रॅचेस, आता समजा सपोज या डोअरला स्क्रॅचेस जे काय डेंट हे पेंट गेलं आपण तिथं, आता इथे बॉडी पेंट, सी म्हणजे क्रॅक, डी म्हणजे डेंट, डेंट डॅमेज, एस म्हणजे स्क्रॅच, एस म्हणजे स्पॉट किंवा हे नाही का रस्टिंग वगैरे काय पकडलं, त्यानुसार आपण आता जे असलं त्या गाडीला त्यानुसार आपण हे करतो। आता आपल्याला तर काही दिसलं आपण फक्त फोटो घेतले गाडीचे, बरोबर सगळं होतं म्हणजे गाडीला दुर्दैव जास्त असलं। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता शोरूमचे जे मेकॅनिक आहेत ते गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेत आहेत, गाडी एका साईडला कुठं झुकते का किंवा एका साईडला खेचली जाते का किंवा अजून काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स जे गाडीमध्ये आपल्याला भेटतील किंवा चेक ते काय स्वतःहून चेक करत आहेत, हे चेकिंग फार गरजेचे आहे मित्रांनो। आज मित्रांनो सर्व्हिस सेंटरला फार गर्दी आहे, माझ्या गाडीचा जो नंबर आहे तो 3rd-4th नंबर आहे गाडीचा, पूर्ण दिवस जातो तसं बघायला गेलं तर, पूर्ण सर्व्हिसिंग फ्री सर्व्हिसिंग म्हटलं तरी पूर्ण दिवस जातो, लकीली आपल्याला 2-3 तासामध्ये पण भेटू शकते गाडी, पण एक दिवस तुम्हाला कन्सिडर करावंच लागेल।
मित्रांनो, हा एक थोडक्यात व्हिडिओ होता आपला सर्व्हिसिंगचा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. मी पुढचे व्हिडिओ अजून टाकत राहीन, जसं की एस आणि एस एक्स सी एन जीमध्ये कम्पॅरिझन व्हिडिओ, सी एन जी टँक टू टँक किती मायलेज आहे, ॲव्हरेज किती आहे त्याचा व्हिडिओ. किंवा अजून मला सजेस्ट करा तुम्ही कमेंट्समध्ये, सांगा की कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत. तर आपल्याला फायनली बिल भेटलेलं आहे 19 रुपये.